मी तुळस तुझ्या अंगणी म्हणून राजा ठाकूरांचं एक चित्र होतं oh. hmm. त्या चित्रपटामध्ये एक मोठा ओपेरा होता वासवदत्त वासवदत्त तो ओपेरा खूप बारा तेरा मिनिट बारा चौदा मिनटाचा असेल माझ्या लक्षात नाही आता पण मोठा होता आणि वहीमध्ये खूप लांबलाचक त्याचं नोटेशन आम्ही लिहिलेलं होतं तर तसेच भीमसेन जोशी हे सुद्धा त्या मी तुळस तुझ्या अंगणी त्या ओपेरामध्ये होते आणि स्वतंत्र पण त्यांची काही गाणी होती तर ते आमचं ह्याचं सगळं त्या फडक्यांचं कंपोजिशन चांग करणं आणि मी त्याचं नोटेशन लिहिणं वगैरे हे पाहिजे त्यांनी ते पाहिलं आणि मी पटकन पटापट पड़ सगळं लिहितो हे त्यांना खूप इम्प्रेस झालं ते आणि ते फडक्यानं म्हणले अरे बाबूजी अरे हा काय हा तर टिपका का ते म्हणे चक्क म्हणे तो तुम्ही म्हणायचं की तो उतरून काढला इथं म्हणे त्याला पण चेंज नाही बदल नाही त्याच्यामध्ये कारण एवढी मोठी प्रशस्ती हो फडक्या असा लागेल हो म्हणले ते म्हणूनच त्यांना म्हणणे मी सहाय्यक केलं आणखीन <laughs> तर या तुमच्या नोटेशनचा पुढे मग चित्रपटसृष्टीमध्ये आता तर सर्वत्र प्रसार झालेला दिसतो कारण त्या काळापर्यंत असं दिसत नव्हतं नाही या तसे तुम्ही काही शिष्य वगैरे तयार केले का शिष्य वगैरे नाही तयार केले परंतु ह्या नोटेशन पद्धतीचा मला मी पुढे पुढे मुंबईमध्ये आलो विशेषतः मुंबईत येण्यापूर्वी सुद्धा रामायण हा आकाशवाणीचा एक मोठा आकाशवाणी चाललेला पुणे आकाशवाणी जी देणगी आहे देणगी आणि मी त्यावेळी त्यांचा सहाय्यक होतोच त्यावेळी ते तेरा महिने हा जे जो कार्यक्रम चालायचा दर आठवड्याला एवढं मोठं गाणं ते फडके मुंबईत राहत असत इथे यायचे गाणं कंपोज करायचे त्याचं नोटेशन लिहून झाल्यानंतर मी रिहर्सल घ्यायचो विशेषतः आणि रेकॉर्डिंगच्या आधी थोडेसे फडके यायचे आणि मग आम्ही रेकॉर्डिंग करायचो पण त्या बद्दल मी ऐकलं होतं की ती काही की सर्वत्र एकदम लिहिलेली गाणी नव्हती पहिलं गाणं तर अगदी मिळतच नव्हतं त्याचा मोठा इतिहास आहे तो काही सांगत असत नाही परंतु नंतरसुद्धा फार तर सात आठ गाणी ही लिहिलेली होती परंतु व्हायची काय म्हणत की त्यावेळी त्यांचं चित्रपटा त्या चित्रपटातही काम चाललेलं असायचं त्याच्यातही खूप व्यग्र व्यस्त असायचे तर बरं फडके मुंबईहून पुण्याला येऊन गाणं कंपोज करणार गाणं तयार पाहिजे तर माझ्यावर शेवटी अशी जबाबदारी असायची की गाणं आणण्याकरता मला माडूकर यांच्याकडे जायला लागायचं म्हणजे कुरिअर सर्व्हिस था कुरिअर सर्व्हिस बरोबर कुरिअर <laughs> सर्व्हिस काम सुद्धा मला करायला पण अण्णा तुम्हाला सहजासहजी द्यायचे कारण ते काहीतरी बोलल्याशिवाय येणार नाही अण्णा <laughs> तर <ते> गतीशीर होते <laughs> मी गेलो त्यांच्या बंगल्यामध्ये मी दरवाजा दिसलो की ते मला दिसल्याबरोबर म्हणायचं आला अरे आला रामाचा दूत आला अरे वा दोन्ही अर्थ आली गीत गाणी आणण्याकरता मी गेलेलो आणि फडक्यांचं नाव पण राम आहे श्रीराम आहे तर असं गमतीशीर म्हणायचंय पण आता तुम्ही जसे जसे कार्यक्रम व्हायला लागले हो। तुम्ही सुधीर फडकेंबरोबर जात होता नाही हो। का मी जवळजवळ त्यांचे साडे चारशे पाचशे कार्यक्रमात सगळीकडे महाराष्ट्रात तर झालेच विदर्भात खूप झाले विदर्भात आम्ही जवळजवळ दोन दोन ते तीन वर्ष आम्ही नाही निर्णय विदर्भात जायचं आणि विदर्भातले सर्व गाव गावांमध्ये आम्ही कार्यक्रमाला जायचो पण तुमच्या कार्यक्रमाबद्दल ऐकलं होतं तर इंदूरला एक जळ फडक्यांचा कार्यक्रम होता गीत रामायणाचा आणि आपल्याला रामूभया दात्यांचं नाव ऐकलं अत्यंत रसिकाग्रणी आणि गाण्याचा अतिशय शौकीन माणूस फार मोठे तर ते आमच्या इंदूरच्या कार्यक्रमाला आले होते तर मला मी कोणाशी तरी बोलत होतो मला त्या एकाने सांगितलं की अहो तुम्हाला रामूभैया दाते बोलवत आहेत तर मी आलो रामूभयांनी मला जवळ घेतलं पाठीवर हात फिराल माझ्या आणि मला म्हणाले बाय तू काय वाजवतेस तुला कळतंय का अरेच्या <laughs> मी चक्रहून गेलो <laughs> मी घाबरलो थोडासा आणि मी त्यांच्याकडं त्यांना विचारलं की माझं काही चुकतं आहे का तेव्हा ते म्हणाले अरे वेड्या गाण्याच्या साथीला बसलं की स्वर म्हणले सगळेच वाजवतात तू नुसते स्वर नाही वाजवतायस तू स्वरांबरोबर व्यंजन वाजवतेस अरे म्हणजे आणि त्यांनी फटक्यांना सांगितलं की काय मुलगा वाजवतो म्हणे हा गाणं केव्हा संपलं आणि याचं व्हायलीन केव्हा सुरू झालं कळत नाही असं वाटतं की गाणंच चालू आहे इतका तो उत्तम तऱ्हेने वाजवत आहे आणि एवढंच म्हणून म्हणून थांबले नाही ते म्हणाले की बालगंधर्वांच्या कादर बक्ष्यानंतर गाण्याला इतकी लपटून गेलेली साथ मी कधी ऐकली नव्हती एवढा मोठा कॉम्प्लिमेंट हो म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही सुखद घटना आहे त्यापैकी ही ऐक मला हे कधी विसरणार नाही पण मग आता तुम्ही व्हायलिन वादक म्हणून सर्वत्र जात होता आणि होता आणि मला आठवतं तुम्ही मदन मोहन वगैरे ते काय होते मदन मोहन हे माझे अत्यंत आवडते संगीत दिग्दर्शक त्यांच्या सगळ्या चाली मला अतिशय चा। आवडायच्या आणि हिंदीची पुण्याहून मी मुंबईत ज्यावेळी स्थायिक झालो राहायला गेलो किंवा पुण्यातली एकूण मराठी चित्रपटसृष्टी ही खूप ही झाली होती आणि मी मुंबईत आपल्याला आणखीन वाव मिळण्याच्या दृष्टी मुंबईत जाणं महत्त्वाचं होतं म्हणून मी मुंबईत आलो आणि मुंबईत आल्यानंतर मी नेणाऱ्या संगीत दिग्दर्शकांकडे हळूहळू वाजायला लागलो आणि सुदैवाने सुद्धा मला वाजवायची संधी mm -hmm. मिळाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी ज्यावेळी त्यांच्याकडे पहिल्यांदा वाजायला गेलो तेव्हापासून ते त्यांचं निधन होईपर्यंत त्यांनी मला शेवटपर्यंत मला ते वाजायला बोलत असत कारण त्यांना माझं वाजवणं आवडत होतं आणि मला त्यावरून बोलत असत म्हणजे आता असं दिसतं की तुम्ही वादक म्हणून तुमची एक कारकीर्द नक्कीच गाजवली हो। आणि हो। आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही संगीत दिग्दर्शन क्षेत्रात जे आलात त्याबद्दल आम्हाला काहीतरी जाणून घ्यायची इच्छा आहे कारण मला आठवतं की जेव्हा आम्ही पहिल्यांदाच ते सुभद्रारायण बघायला गेलो तेव्हा ते आला वसंत आला हे जेव्हा गाणं सुरू झालं तेव्हा माझ्या शेजारी मला म्हणाला की हे गाणे प्रभाकर जोगणी केले बरं का खरं होतं का हे काय होतं खरंय चित्रपट हा वसंत पवारांचा पण त्यावेळी मी सहाय्यक म्हणून काम करतो hmm. आणि योग असा झाला की वेळ अशी झाली की hmm. दोन गाणी राहिली होती व्हायची आणि अचानक बसंत पवारांना अनंत मानेंनी कोल्हापूरून तार आली की ताबडतोब निघूया चित्रपटात काम खळवलेलं आहे आणि ह्या चित्रपटातली तर दोन गाणी व्हायची होती तर त्यांनी निर्मात्यांना सांगितलं की ब मला असंच जाणं आवश्यक आहे ना इथे थांबणं आवड आहे तर तुम्ही पुढची जी गाणी आहेत चोख करतील आणि ते छान करतात गाण छान करतील म्युझिक तर तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्या दत्ता धर्माधिकारी ज्या त्याचे दिग्दर्शक होते त्यांना त्यांनी विचारलं धर्माधिकाऱ्यांनी सांगितलं की हो चालले मला आणि त्या त्यावेळी त्याच्यानंतर मग त्यातली दोन गाणी मी केली इतकंच नाही तर त्या चित्रपटाचं नंतर पार्श्वसंगीत केलं आणि हिंदी डबिंग ते सुद्धा तुम्ही एका पद्धतीने ती चांगली सुरुवात केली आता तुम्ही प्रत्यक्ष स्वतः म्युझिक डायरेक्टर म्हणजे फुल फ्लेज म्युझिक डायरेक्टर म्हणतात ते मला वाटतं जावई माझा भलापासून सुरुवात केली आणि बाबूजी त्यात गाणी गायली होती मला आठवत ते तो मोठा ऍसेट होत तुमच्या आणि त्याच काळामध्ये माझं माहिती असेल तू लपविला त्याचा सुद्धा इतिहासच आहे तर ते गाणं खूप गाजलं होतं त्यामुळे आमच्या निर्मात्यांना की मी काय करू मी स्वतंत्र कंपन कंपोजिशन कसं करू शकतो त्याच्याबद्दल <laughs> त्यांना खात्री होती ते लपविलं असं तू हे तुमची पहिलीच रेकॉर्ड आहे oh. का हो त्याचे जन्माची जन्मकथा जरा सांगा ना त्या गाण्याची काही अस्थायी होणार नाही ते गाणं कसं काय <laughs> तुम्हाला मिळालं सांगतो ते गाणं काय लाखाची गोष्ट जेव्हा चित्रपट चालू होतो ना त्या लाखाच्या गोष्टी करता ते गाणं लिहिलं परंतु झाली कायम की लाखात त्या ज्याकरता ते ज्या प्रसंगाकरता गाणं लिहिलं होतं hmm. तो प्रसंग नंतर बदलला होता hmm. ते पहिले भांडण hmm. राजा hmm. कशी हे hmm. नंतर गाणं ज्यावेळी ज्या प्रसंगा करता त्या प्रसंगात त्या अशा तऱ्हेचा तो हा नको होता त्या त्यांनी वाडू सांगितलं गाडर छानचं गीता छान आहे परंतु मला ह्या तऱ्हेचं पाहिजे त्यांनी प्रसंग त्यांना पुन्हा समजावून सांगितलं आणि मग ते गाणं बाजूला पडलं तर मग त्यांनी माळू गाणं चुरळ फेकून दिलं बाजूला तर माझा एक मित्र सावंत म्हणून जयसिंग सावंत तो त्यांच्याकडे उमेदवारी करत होता असिस्टंट होण्याकरता तर त्यांनी ते गाणं उचललं आणि ठेवून दिलं माझं त्याच पुढे काय मत झाली की माझी माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि माझी बायको रेडिओची आकाशवाणीची ऑडिशन पास झाली होती आणि तिला पहिला प्रोग्राम आला पहिला प्रोग्राम आल्यानंतर ती तिने ती म्हटली की मला पहिलं गाणं तुमचंच पाहिजे असं तर गाणं पाहिजे म्हटल्यानंतर मला हे पाहिजे त्याच्याकरता गीत पाहिजे लिहिलेलं मला एकदम आठवलं की अरे त्याच जयसिंग सावंतकडे मी पाहिलं होतं ते गाणं आणि मला ते आवडलं होतं मी त्याच्याकडनं ते गाणं मिळवलं आणि त्या गाण्या चालवली आणि ते गाणं तिने म्हटलं आणि ब खूप आवडलं पुढे ते मालती पंडित आवाजामध्ये मी आकाशवाणी करता आधी ध्वनिमुद्रित केलं आणि त्याच्यानंतर मग त्याची स्वतंत्र ध्वनिमुद्रिक म्हणजे मग तुम्हाला या चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी अशी काहीतरी एक चांगली बॅकग्राऊंड होती एक तुम्ही वादक ते एक सर्टिफिकेट हातात होतं परत तुम्ही स्वतंत्र प्रतिभेचे संगीतकार म्हणून सुद्धा पुढे येऊ पाहत होता मग असं मग तुमचं थामलक्ष्मी कुंकू होते हे मला वाटतं गाजलं हो पहिला सिनेमा का। त्याबद्दल काहीतरी सांगा थांबलक्ष्मी कुंकू लावते असं झालं की माझं मला वाटतं त्याच्यामध्ये वा राम केळकर यांचा त्यांची कथा होती नाही कथा होती महादेशाची जो महादेशची पटकथा होती दत्ता केशव माझा आणि धर्माधिकारी दिग्दर्शक होते मला एवढं त्यांचे अतिशय गर्व आणि त्यांनी मुद्दा माझं नाव सुचवलं त्यांना असं मी ऐकलं आणि त्याच्यानंतर मग धर्माधिकारी पण माझं काम माहित कारण त्या पिक्चरची कथा ऐकताना मला एकच आठवतो म्हणजे ते शुभम करो ती म्हणा हे लताबाई पहिल्यांदाच तुमच्याकडे गायला त्याचं काही त्याची काही कथा वगैरे कारण ते लहान मुलं घेतली होती तो काय प्रकार आहे त्याच्यामध्ये काय की ते गाणं मुलांना ती गा गा शुभम करोती म्हणा मुलांना no. शुभम करोती म्हणा असं सांगत असते no. तर त्याच्यात मुलांचा सहभाग असणं आवश्यक होतं no. तर मी लताबीना ज्यावेळी सांगितलं की असं असं त्यानं गाणं ऐकवलं छान आहे म्हटलं गाणं त्यावेळी त्या गमतीने मला म्हटलं की आता मुलं कुठली तुमची no. कारण नेहमी असं असतं की जे ती माणसंच मुलांचे आवाज मोठ्या मुलांचे मोठ्याच मुकांचे आवाज त्याच्यामध्ये जातात मी म्हटलं नाही मुलंच आहेत त्याच्यामध्ये माझी दोघं मुलं त्यातला धाकटा मुलगा तर त्याला स्टुलावर उभा करून आम्ही माईक hmm. समोर उभं केलं होतं आणखीन मोठा मुलगा आणि एक मुलगी ती पण अशी सगळी नऊ दहा वर्षाची मुलं आणि त्यांच्याकडनं आम्ही ते केलं आणि लताबाई सुद्धा त्यांना खूप आवडलं त्यांनी मुला मुद्दा मुला येणार असं सांगितल्यानंतर कॅडबरीची मोठा डबा आणला होता आणि मुलांना देण्याकर आणि खूप छान वातावरण ते गाणं सुद्धा खरोखरच चांगलं झालेलं आहे त्यात त्याच्यातलं घेऊ कसं होतं लताबाईनं सुद्धा खूप आवडलं गाणं ते माझी आवडती गीत त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला घेऊ कसा घेऊ कसा आणि नंतर मग मुरळी मुरळीराची का नंतर मुरळी मल्हाराची झालं कुंकडा करंडा दाम करी काम झालं सती चव्हाण झालं दाम करी काम सती चव्हाण ही तशी गाजलेली चित्रपट किती सांगू मी सांगू सांगू मी सांगू कोणाला कारण अजूनही लोकांना आवडतात लोक सांगतात पण तुम्हाला अशी अप्रिसिएशन ज्याला म्हणतात रसग्रहण करणारी अशी माणसं बरीच भेटली असतील खूप चुडा तुझा सावित्रीच्या वेळेचं काय सुधा तुझा साहित्याचा ह्या चित्रपटातली गाणी सुद्धा या चित्रपटातल्या याच्याबद्दल मला सुरसिंगाचं प्राइज मिळालं बक्षीस आणि त्याच्यात माझ्या कल्पने म्हणून तुमच्या मुलाने सुद्धा पहिल्यांदाच हो, राहिला होता ना ते याच्यात देणं ते लावा भांड्या लागले जेवण झालं होतं त्याच्याबरोबर जो मुलगा असायचा ते त्याने बरोबर त्याच्याबरोबर आणि नंतरच तुमचं पिक्चर म्हणजे दामकरी काम ना बरं मला असं दिसतंय की तुम्ही सुधीर फडके इतर लोक असताना सुद्धा नंतर या पिक्चरमध्ये तुम्ही मन्ना डे ना पहिल्यांदा घेतलेले हो। दिसते कुठलं गाणं धुंद आज धुंद आज डोळे त्यांना काही वेगळा आवाज हे करायचा म्हणून मी पण त्यात तुम्हाला त्यांना गाणं शिकवावं वगैरे लागलं ला का की तोपर्यंत ते तयारच झाले होते मी त्यांना विचारलं म्हणजे की मला खूप आवडेल मला आवडेल कारण त्यांनी तशी गायली होती बरीच गाणी आणि ते छान पण मग यानंतर फुटूनच पद्धतीचं असं आंधाळा मारतो डोळ्यामधलं तुमचं हिल हिल पुरी हिला नावाचं गाणं ते कोण गायलं होतं ते जयवंत कलकर्णी उषा मंगेशकर आणि कोरस आणि ह्याच दरम्यान तुम्ही म्हणजे चित्रपटासाठी गाणी देत असताना सुद्धा काही सुद्धा गाणी चालूच होती कारण उर्मिले त्रिवार वंदन तुला सती तू मी ज्या पहिल्यांदी लपविलास असा केलं ना त्याच्या त्याच वेळी मी सत्यात नाही आले स्वप्नात लोक ते गीत केलं त्याच्यानंतर उर्मिले त्रिवार वंदन तुला रामबा फाटकांनी गायलं गाणं नंतर त्याच्यानंतर माणिक काही गाय गीत गायलेशंकर ते आज पाहिले किंवा वृंदावनात माझ्या ही तू असं होते आणि लक्ष्मी लक्ष्मी ते सुद्धा त्यानंतर सुरेश वाडकरनी गायलेलं कोटी कोटी रुपये तुझी किंवा तेच स्वप्न लोचनात म्हणजे ही एका बाजूनी चित्रपटातली चालू असताना ही गैरफिल्मी सुद्धा गाणी चालू होती आणि मग तुमच्या त्यात तुमचं स्वरा आले दुरुनीचा काय किस्सा आहे आले दुरुनी एक गमतीशीर गोष्ट आहे काय की सर आले तर मूळ हे मी नोटेशन केलं आधी म्हणजे माझ्या मला एक दिवशी काय काय का, का, रेकॉर्डिंग म्हणून येताना बसमध्ये मला काही सूर डोक्यात आले आणि असं वाटलं की म्हणजे आधी चाल सुचली आधी चाल सुचली असं वाटलं की ह्याच्यावर गीत केलं तर फार सुरेख होईल त्यावेळी माझ्याजवळ पटकन काय लिहिलं काही हे नव्हतं तुम्ही साहित्यानं जर तर मी खिशातनं बसचं तिकीट काढलं आणि त्या बसच्या तिकिटाच्या मागे त्याचं सर त्याची स्वर लिपी लिहून काढली तर काय असतं माहिती का की गाण्याच्या चाल आधी केल्यानंतर त्यावेळी आपण त्याच्यावर गीत बनवतो बनवतो कवी त्यावेळी कवीला सुद्धा गाण्याची चांगली जाण असावी लागते तर मी विचार करायला लागलो की अशा तऱ्हेचा माणू व्यक्ती कोण असेल कोण बरोबर ज्याला नोटेशन माहिती ज्याला नोटेशन पण करत आहे किंवा याचा त्याच्यातला जो भाव आहे स्वरामधला तो कळेल तो कळेल असा माणूस पाहिजे तर माझ्या डोळ्यांसमोर एकदम यशवंत देवाले पण ते त्यावेळी नागपूरला होते ते नागपूरला होते तर मी म्हटलं आता काय करावं म्हटलं प्रयोग करावा तर मी काय त्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की असे एक मला छान चाल सुचली आहे आणि मला असं वाटतं की त्या त्याला योग्य नाही तुम्ही द्याल तर तुम्ही त्याच्यावर शब्द लिहावेत असं मला वाटतं आणि माझ्या डोक्यात त्या त्या स्वरांच्या बद्दलचा जो भाव होता त्याची थोडीशी मी पुसट अशी त्यांना रूपरेखा त्यांना पत्रात कळवली आणि आणि मग ही चाल तुम्ही स्वतःशी गुणगुणताना कशी गुणगुणला मी मग त्याचं नोटेशन म्हणायचं ती कशी होती साधारण त्याचं तर नोटेशनच म्हणायचं झालं तर स सद निध निद प गम पप धरी रे निद प सद निध प देवांनी ते नोटेशन वाचलं आणि त्याच्यातली मला नेमके पण मला नेमकं जे अभिप्रेत होतं जो भाव तो त्यांनी शब्द लिहून माझ्याकडे पाठवलं आणि त्याबरोबर मी माझ्या नोटिशनला ते बरोबर सूट होत होतं आणि त्याच्यात थोडासा जो थो। काय फरक करत होता ते देवेज मुंबईत आले त्यात थोडासा थो करून आम्ही ते गाणं आणि मग प्रिया आज माझीचं काय तसंच केलं का नाही प्रिया आज माजीचं तसंच केलं तसंच केलं होतं आणि सुधीर फडके यांना दोन्ही गाणी अतिशय आवडली आणि mm. त्याने इतक्याच सुधीर फडके त्यानंतर बऱ्याच कार्यक्रमात ते गाणं म्हणत असत oh. आणि अगदी म्हणजे प्रशस्ती पत्रक देऊन म्हणत असत त्या गाण्यांमध्ये आम्ही तीन संगीत दर्शक वेगवेगळ्या yeah. भूमिकेतून आलो mm. <laughs> <करें। laughs> नंतर मग तुमचं जावाईची जात दरोडेखोर ही पिक्चर्स mm. लागली पण mm मला जे आठवतं ते सतीची पुण्य आहे अर्थात जावाईची जात नाही मला वाटतं रोप्य महोत्सव केला होता यानंतरच्या तुमच्या सिनेमा देवघर एक होतं पण oh. त्यापेक्षाही कैवारी फार गाजलेला वाटतो मला विशेषतः oh. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा oh. आणि प्रेमा प्रेमाला उपमा प्रेमाला उपमा oh, आणि त्यानंतर मग तुमचं आलं चांदणी जा oh. चांदणी शिंपित जा मध्ये मला वाटतं अनुराधा पोडवाल पहिल्यांदाच गायले का हे चांदणी ते गाणं हे चांदणी फुला त्याच्या आधी ती गायली होती माझ्या दृष्टीने तुमच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये चांदणी शिम आल्यावरच थांबावं लागतं कारण तसं ढगायला लागली कळ हे पिक्चर मध्ये वेगळेपण म्हणून एक चांगलं होतं अंतरपाटे होतं येडाकी खुळा होतं पण अजूनही जे लक्षात राहतं ते आम्हाला चांदणी शिम नाही खरच कारण बाकीचे जे चित्रपट होते ना ते ज्याला संगीतातलं काही विशेष काय दाखवण्यासारखे असे असे फारसे पण माझ्या आता एक लक्षात येतं की एका बाजूने तुम्ही उत्तम संगीतकार असून सुद्धा hmm. तुमचं व्हायलिन वादन चालूच होतं कारण मी तुम्हाला अनेक वेळा रेकॉर्डिंगला पाहिलेला आठवतो प्रतिष्ठा वगैरे अशी काही आडवू आहे का एकदा मी संगीत दिग्दर्शन झालो आता मी वादक म्हणून कसं जाऊ नाही मी असं काही केलं नाही कारण याचं कारण मला सध्या असं वाटतं की माझं वादन आणि माझं संगीत दिग्दर्शन हे दोन स्वतंत्र भाग आहेत याच्यामध्ये हे आलं म्हणून ते सोडायचं किंवा ते आलं म्हणून हे करायचं सोडायचं या ही विचारसरणी मला स्वतःला कधीच पटली नाही केंद्रस्थानी नेहमी तुमचा वादक वाद असायचा वादक त्याला मी ते मी विसरू शकत नाही आणि मग हे सगळं झाल्यानंतर चित्रपट एका वेळ झालं वगैरे फिल्मी गाणी झाली आता नंतर कॅसेट युग आलं त्याच्याशी तुम्ही समरस झाला का किंवा त्याचं कसं काय झालं त्याच्याशी फारसा नाही झालं थोडस मी काम केलं त्याच्यामध्ये नाही असं नाही मग हे सगळं पाहिल्यानंतर आणखी एक आठवतो म्हणजे तो चतुरंगसाठी झालेला कार्यक्रम हो त्यात बोलणारी पेटी आणि राहणारं व्हायलिन हे आकर्षक शीर्षक दिलं होतं त्या कार्यक्रमात तो काय प्रकार होता तर पुलांना ज्या ज्या दिवशी त्या वर्षी दिला होता त्या वर्षी मला तो माझा स्वतंत्र सोल व्हायचा सका, वाजवण्याचा कार्यक्रम होता कारण रामभाय दातेजी म्हणाले की व्यंजन हा तो लोकांसमोर यावा अशी त्यांची इच्छा होती मग ह्या सगळ्या कार्यक्रमानंतर तुम्हाला सिंगारचे तर पारितोषिक मिळालं चतुरंगाचे मिळाले आणखी असे अनेक पुरस्कार मिळाले असतील तुम्हाला या दृष्टीने मोठा पुरस्कार कोणाचा वाटतो रसिकांनी दिलेली दाद किंवा त्याच्याबद्दल दिलेली जीत तुम्हाला कायम कायमची नाही तसे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत परंतु आपल्याकडे वेळ थोडा नाही बरं झालं जोग साहेब तुम्ही आज आलात आणि तुमच्याकडून हे सर्व ऐकताना मला फार आनंद झाला तुमच्या ह्या सगळ्या कारकिर्दीचा मी एक रसिक म्हणून साक्षीदार आहे आणि म्हणून मला विशेष आनंद झाला धन्यवाद नमस्कार सा सा पी रे नि स्वर göre